मंडळी, देशामध्ये 18व्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा या 16 मार्च 2024 रोजी म्हणजेच शनिवारी निवडणूक आयोगाचे चीफ कमिशनर राजीव कुमार यांनी जाहीर केल्या आहेत. यामध्ये 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान देशामध्ये 7 टप्प्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. तर महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यामध्ये मतदान होणार असून 19 व 26 एप्रिल तसेच 7, 13 आणि 20 मे रोजीला निवडणूक होणार आहे. आणि सर्वात शेवटी म्हणजे 4 जूनला आपल्या सर्वांना कळेल की देशावर कोणाची सत्ता असणार आहे. मंडळी, जेव्हा जेव्हा आपल्या देशामध्ये विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होतात तर त्याच्या आधी आचारसंहिता ही लागू केली जाते. आचारसंहिता म्हणजे काय, लागू झाल्यानंतर त्याचे निर्बंध काय असतात, नियम कोणते असतात, याबद्दलची माहिती सर्वसामान्य नागरिकांना आणि मतदारांना माहिती नसते. म्हणूनच मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आचारसंहिता म्हणजे काय, आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणते निर्बंध लागू होतात, आचारसंहिताचा उद्देश काय आहे आणि आचारसंहिताचे नियम काय आहेत, अशी महत्त्वाची माहिती आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओच्या माहितीमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, मी निलेश, तुम्ही पाहत आहात अरुणा फाउंडेशन यूट्यूब चॅनल. चला तर व्हिडिओ सुरू करूया. मंडळी, सर्वात आधी आपण बघूया आचारसंहिता म्हणजे काय. देशात पारदर्शक आणि निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात, कोणत्याही अडथळ्याशिवाय संपूर्ण प्रक्रिया पार पाडावी आणि निवडणूक प्रक्रियेत कोणतेही गैरवर्तन होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता लागू केली जाते. मंडळी, आयोगाने आचारसंहितेच्या स्वरूपात काही नियम आणि मानकेही निश्चित केली आहेत. सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांना या सर्व नियमाचे पालन करणे आवश्यक असते. यामध्ये राजकीय पक्षासोबतच उमेदवार आणि मतदारांसाठी देखील सामान्य आचरणापासून ते सभा, मिरवणुका, मतदान केंद्र, निरीक्षक आणि जाहीरनामा यासाठी नियमावली निश्चित केली जाते. तसेच निवडणुकाची तारीख जाहीर होताच देशात आचारसंहिता लागू होते आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आचारसंहिताही लागू राहते. मंडळी, आता आपण बघूया आचारसंहितेचा उद्देश काय आहे. मंडळी, सरकारी यंत्रणेचा गैरवापर रोखणे आणि निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पाडणे हा आचारसंहितेचा मुख्य उद्देश आहे. निवडणूक प्रचार, मतदान आणि मतमोजणी हे शांततेमध्ये पार पाडणे आणि सत्ताधारी पक्षाकडून राज्य यंत्रणा आणि आर्थिक गैरव्यवहार रोखणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. तसेच आचारसंहिताचे उल्लंघन झाल्यास निवडणूक आयोगाला चौकशी करून शिक्षा देण्याचा पूर्ण अधिकार आहे. मंडळी, आता आपण बघूया आचारसंहितेचे नियम काय आहेत. मंडळी, आचारसंहितानुसार मंत्री आणि इतर सरकारी अधिकारी कोणत्याही स्वरूपात आर्थिक अनुदान जाहीर करू शकत नाहीत. सत्तेत असलेल्या पक्षाला आपल्या बाजूने मतदारांवर प्रभाव टाकणारा कोणताही प्रकल्प किंवा योजना जाहीर करता येत नाही. जनतेचा पैसा कोणत्याही विशिष्ट राजकीय पक्षाला किंवा नेत्याचा फायदा होईल अशा कामासाठी वापरण्याची परवानगी नाही. मंडळी, आचारसंहिता लागू झाल्यानंतर मंत्र्यांना प्रचारासाठी अधिकृत यंत्रणा वापरता येत नाही. यंत्रणा जसे की सरकारी वाहने, सरकारी विमान किंवा सरकारी बंगला अशा गोष्टी निवडणूक प्रचारासाठी वापरता येत नाहीत. मंडळी, कोणत्याही राजकीय पक्ष, उमेदवार, राजकारणी किंवा समर्थक यांना राजकीय रॅली काढण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घ्यावी लागते. तसेच कोणत्याही निवडणूक रॅलीत धर्माच्या किंवा जातीच्या नावावर मते मागितली जात नाहीत. तसेच मंडळी, निवडणुकीची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संबंधित सर्व अधिकारी यांच्या बदल्या आणि नियुक्तीवर पूर्ण बंदी असेल. जर कोणत्या अधिकाऱ्याची बदली आवश्यक वाटल्यास निवडणूक आयोगाची पूर्वपरवानगी घेऊनच त्या अधिकाऱ्याची बदली करता येते. मंडळी, निवडणूक काळामध्ये न्यूजपेपर आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून सरकारी निधी खर्चून पक्षाच्या कामगिरीच्या जाहिराती देण्यास आणि सरकारी अधिकाऱ्याचा गैरवापर करण्यास मनाई आहे. रात्री 10 ते सकाळी 6 दरम्यान लाऊडस्पीकर वापरता येत नाहीत. तसेच सकाळी 6 आधी आणि रात्री 10 नंतर सार्वजनिक सभा या घेता येत नाहीत. मंडळी, मतदानासाठी निश्चित केलेल्या तारखेच्या 48 तास अगोदरपासून ते
मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या कालावधीत उमेदवार आणि सार्वजनिक सभा आणि मिरवणुका घेऊ शकत नाहीत. निवडणूक पूर्ण होईपर्यंत कोणताही ओपिनियन पोल किंवा एक्झिट पोलचे निकाल इलेक्ट्रॉनिक किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे प्रकाशित किंवा प्रसिद्ध करण्यास ही मनाई असते. मंडळी, हे होते काही सामान्य नियम जे की सर्व मतदारांना माहीत असणे आवश्यक होते. तर आता आपण बघूया मंडळी, आचारसंहिताचे राजकीय पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांसाठी कोणते नियम असतात. मंडळी, कोणत्याही राजकीय नेत्याला विविध जाती आणि समुदायामध्ये मतभेद किंवा द्वेष वाढवणारी वक्तव्ये करण्यास आणि अशा गतिविधीमध्ये सहभागी होण्यास सक्त मनाई असते. भाषणादरम्यान धोरणे आणि कृतीवर टीका करण्यास परवानगी आहे, परंतु कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या किंवा कार्यकर्त्याच्या वैयक्तिक जीवनावर भाष्य करण्यास परवानगी नसते. मंडळी, कोणत्याही जाती व पंथाच्या भावनांचा वापर करून मतदान करण्याचे आवाहन करण्यास देखील मनाई असते. मंडळी, मंदिर, मशीद किंवा इतर कोणत्याही प्रार्थनास्थळाचा निवडणूक प्रचारासाठी वापर करता येत नाही. तसेच मतदारांना लाच देणे, त्यांना धमकावणे, मतदान केंद्रांपासून 100 मीटरच्या आत प्रचार करणे ही गुन्हेगारीची कृत्ये मानले जातात. मंडळी, मतदार वगळता निवडणूक आयोगाच्या वैध पास नसलेल्या कोणत्याही व्यक्तीला मतदान केंद्रामध्ये प्रवेश करता येत नाही. कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या घरासमोर आंदोलने किंवा धरणे देता येत नाहीत. मंडळी, पक्षातील नेते आपल्या समर्थकांना संबंधिताच्या परवानगीशिवाय कोणत्याही व्यक्तीची जमीन, इमारत, परिसर, भिंती इत्यादीवर झेंडे लावण्याची किंवा बॅनर लावण्याची माहिती आणि घोषणा लिहिण्याची परवानगी देऊ शकत नाहीत. तसंच मंडळी, राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी त्यांच्या समर्थकांनी इतर पक्षाचा सहभाग किंवा मिरवणुकीत अडथळे निर्माण करणार नाहीत किंवा त्यांचा किंवा त्यांना अडथळा आणण्याचा प्रयत्न करणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक असते. मंडळी, ज्या ठिकाणी इतर पक्षांच्या सभा सुरू आहेत त्या ठिकाणी कोणत्याही पक्षाने मिरवणूक काढण्यास मनाई आहे. जर एका पक्षाने लावलेली पोस्टर दुसऱ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी काढण्यास मनाई आहे. तर मंडळी, ही होती आचारसंहिता व त्याबद्दलच्या नियमाची माहिती. मंडळी, जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुमच्या व्हिडिओबद्दल काही कमेंट्स प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि आपल्या जर तुम्ही आपल्या अरुणा फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या अरुणा फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशाच माहितीच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.